तेलंगणा राज्याची निर्मिती होऊन जेमतेम काही वर्षांत झाले असून आमच्या सरकारच्या काळात तेलंगणाच्या सर्वसामान्यांचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्राच्या दुप्पट केले महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा सर्व बाबतीत काही वर्षांपूर्वी अत्यंत पिछाडीवर होता परंतु आमच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या राज्याचा विकासाचा आलेख उंचावत आज अव्वल स्थानावर आणून दाखवले आहे तेलंगणासारखा सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकास आम्हाला महाराष्ट्रात करायचा असून आम्हाला इथे नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेने द्यावी असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांसमोर केली हैदराबाद सिकंदराबाद आणि सायबराबाद हे आयटी हब म्हणून जगविख्यात आपल्या नेतृत्वाखाली केले त्यातील अनेक तरुण सोलापुरातील असून सोलापुराच्या युवकांचा तेलंगणाच्या विकासात खारीचा वाटा आहे सोलापूरमध्ये आपल्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने सोलापुरात भव्य आयटी कंपन्यांची गुंतवणूक करावी तेलंगणाच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ सोलापुरातील टेक्स्टाईल वस्त्रोद्योग तथा इतर उद्योजकांना सोलापुरातच उपलब्ध करून देण्याची मागणी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बैठकीत मांडली यावेळी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीशराव श्रम आणि रोजगार मंत्री रेड्डी यांची देखील भेट घेऊन त्यांना सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवरचे निवेदन दिले यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शाह योगीन गुज्जर ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर आणि विजय कुंदन जाधव उपस्थित होते